बेल आयकॉन क्लिक करा आणि मराठी कट्ट्याच्या सर्व अपडेट्स लगेच मिळवा. विकी डोनर, मद्रास कॅफे, रॉकी हँडसम आणि फोर्स टू यासारख्या चित्रपटांची निर्मिती केल्यानंतर आता जॉन अब्राहम मराठी चित्रपट सृष्टीकडे वळला आहे. वेगळ्या कथांना प्रेक्षकांसमोर प्रभावीपणे मांडणारा जॉनने गेल्याच वर्षी दिग्दर्शिका स्वप्न वाघमारे जोशी यांच्या बरोबर काम करण्याची इच्छा आमच्याकडे व्यक्त केली होती. आता त्याची ही इच्छा पूर्ण होणार आहे. स्वप्न वाघमारे जोशी दिग्दर्शित सविता दामोदर परांजपे या चित्रपटाची तो निर्मिती करत आहे. नुकतेच या चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज करून चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. रंगभूमीवर गाजलेला सविता दामोदर परांजपे या नाटकावर जॉनचा हा चित्रपट आधारित आहे. या चित्रपटात सुबोध भावे, तृप्ती तोरडमल आणि राकेश बापट यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत. सविता दामोदर परांजपे हा थ्रिलरपट असून ही एका महिलेची सूड कथा आहे. एक महिला तिला धोका देणाऱ्या पुरुषाला कशा प्रकारे सूड घेते यावर हा चित्रपट आधारित आहे. हल्लीच गोवा चित्रपट महोत्सवाच्या समारोपाला सविता दामोदर परांजपे या चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर शो सादर करण्यात आला. याला रसिकांची चांगलीच उपस्थिती होती. जॉन अब्राहमची निर्मिती असलेला हा चित्रपट येत्या 31 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येईल. मराठी सिनेसृष्टीच्या ताज्या घडामोडींसाठी आमचं चॅनल मराठी कट्ट्याला सबस्क्राईब करायला विसरू नका.